आणि यानंतर आपण थेट वर्ध्यामध्ये जातोय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ध्यामधल्या सेवाग्राम आश्रमात पोहोचले. आश्रमाला त्यांनी भेट दिली. गांधी जयंतीच्या निमित्तानं ते सेवाग्राम आश्रमाला भेट देत आहेत. सेवाग्राम आश्रमातल्या बापू कुटीला भेट देऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतींना त्यांच्याकडनं वंदन करण्यात येईल. काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे सुद्धा सेवाग्राम आश्रमामध्ये पोहोचलेल्या होत्या. सेवाग्राम आश्रमामध्ये आज गांधी जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सेवाग्राम आश्रमात दाखल झालेत. या कार्यक्रमांमध्ये ते सहभाग नोंदवतील आणि बापू कुटीला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतींना वंदनही करतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे आणि अहिंसेचा संदेश जगभरामध्ये पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य महात्मा गांधींनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना आज केवळ देशातनंच नाही तर जगभरातनं वंदन केलं जात आहे. सेवाग्राम आश्रमाच्या बापू कुटीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस महात्मा गांधी यांच्या स्मृतींना वंदन करतील. सकाळपासूनच इथे विविध प्रार्थनांचंही आयोजन करण्यात आलं आहे. अनेक लोक, अनेक कार्यकर्ते, नेते या प्रार्थनांमध्ये सहभागी होत आहेत. सूत कताई आज दिवसभर सुरू राहील महात्मा गांधींना वंदन करण्यासाठी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. महात्मा गांधीजींच्या सानिध्यात आहोत त्यामुळे कृपया एकमेकाला धक्काबुक्की करू नका. शांतपणे एकमेकाला सहकार्य करत अहिंसेच्या मार्गाने जरा तुम्ही देखील चित्रीकरण करा अशी तुम्हाला विनंती आहे. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मी बापू कुटीला भेट दिलेली आहे. महात्मा गांधींचे आशीर्वाद घेतलेले आहेत. ज्या दरिद्र नारायणाची सेवा करण्याचा संकल्प महात्मा गांधीजींनी दिला, आज प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात त्याच दरिद्र नारायणाकरता, त्याच दबलेल्या पिसलेल्या व्यक्तीकरता गरीब कल्याणाचा अजेंडा हा राबवण्यात येतो आहे. आणि मला विश्वास आहे की समाजातला शेवटचा व्यक्ती जोपर्यंत पुढच्या पंक्तीमध्ये येत नाही तोपर्यंत गांधीजींचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही. त्याच दिशेनं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार काम करत आहे आणि आम्ही करतच राहणार. ओबीसी जागर यात्रा आजपासून सुरू होत आहे. आजपासून आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी हे ओबीसी जागर यात्रेची सुरुवात करतायत. त्याचा समारोप मी करणार आहे. आणि ही जी यात्रा आहे विशेषतः ओबीसी समाजाकरता राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवणं, त्यांच्यात जागृती करणं आणि त्या योजनांचा खरा लाभ हा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे अशी ही जनजागृतीची योजना आहे. आणि श्री आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही यात्रा या ठिकाणी निघते आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये ती जाणार आहे. त्या त्या ठिकाणचे आमचे लोकप्रतिनिधी असतील, तिथले सगळे नागरिक असतील यांच्या समवेत या ओबीसी योजनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्यात येणार. ओबीसी हा पारंपरिक मतदार आहे भाजपचा, त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. नाही, पारंपरिक मतदारांपेक्षाही आज जर ओबीसींकरता इतक्या योजना महाराष्ट्र सरकारने तयार केल्या आहेत, केंद्र सरकारने तयार केल्या आहेत. आपल्याला माहिती आता नुकतीच विश्वकर्मा योजना जी आमच्या ओबीसी समाजातलाही जो मायक्रो ओबीसी आहे याच्या जीवनामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन करणारी योजना आहे. ओबीसी समाजाचं चित्र बदलवणारी योजना आहे. 13,000 कोटी रुपये मोदीजींनी या योजनेला दिलेले आहेत. त्यामुळे हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे हा प्रयत्न. दिल्ली बैठक झाली काल, काय झालं त्या बैठकीमध्ये? लोकसभा संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक होती. काही बातम्या येतात दिल्लीच्या बैठकी संदर्भात, काही बातम्या येतात? काल बैठक झाली दिल्लीत लोकसभा संदर्भात, काय चर्चा झाली, काय आकलन आहे? नाही, दिल्लीमध्ये काल इलेक्शन कमिटीची बैठक होती. त्यामुळे राजस्थान आणि छत्तीसगडच्या संदर्भात तिथे कोणाला पक्षाची तिकीट द्यायची त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला. महाराष्ट्र संदर्भात काय निर्णय? मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या मनात राज ठाकरे असल्याचे वक्तव्य मनसे नेते करतात. तिथे ज्या ज्या पक्षातल्या ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्या सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा. सुप्रियाताई विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, त्यांचा एकच निशाणा आहे तुम्ही भाजपवर. असं आहे की मला एका गोष्टीचा आनंद आहे
की इतक्या वर्षानंतर का होईना सुप्रियाताईंना विदर्भ आठवला, विदर्भ महाराष्ट्राच्या नकाशावर आहे हे सुप्रियाताईंच्या लक्षात येत आहे की आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला शुभेच्छा। ओबीसी जागर यात्रेला भाजपच्या आजपासून सुरुवात होते। केंद्र आणि राज्य सरकारनं ओबीसींसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, तर सगळ्याची माहिती यात्रेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। यात्रेची सुरुवात चंद्रशेखर बावनकुळे करतील, तर समारोप देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार असल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।